नमस्कार मित्र, हेडफोन लाव, मस्तपैकी बावरावला सेट कर आणि ऐकायला सुरुवात कर। बिना हेडफोनचं ऐकू नको, उगाच मजा घालवू नको। आणि ऐकायच्या आधी व्हिडिओला तर लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर। आज मला तुला सांगायचं आहे ना की एखाद्या बाईला किंवा एखाद्या मुलीला इशारे द्यायला असतात, म्हणजे तिला इशारा द्यायचा असतो की तिला आता खास सुटली आहे किंवा तिला करायचंय की तिला इच्छा झाली आहे। पण ते जर तुला माहीत असलं तर तुला कळेल ना। तर ते आज आम्ही सांगायचं बोलूया की असे कुठले 7 इशारे आहेत की जनरली एखादी लेडीज करते किंवा एखादी मुलगी करते मुलांना, आणि ते मुलांनी समजून घेतलं पाहिजे। कारण तिला त्यावेळी शारीरिक संबंध करायची इच्छा होती। आता कसं की लेडीज खूप टाईपचे इशारे असे करत असतात की ज्यांना समजतं की तिला इच्छा झाली आहे बाबा शारीरिक संबंध करायचे, पण आपल्याला ते कळलं पाहिजे ना की कोणकोणत्या टाईपचे इशारे आहेत। ठीक आहे, तर त्याच्यामुळं कुठल्याही लेडीजला बघून किंवा माणसाला बघून आपल्याला असं वाटतं का की ह्याला इच्छा झाली आता? नाही ना। पण ते आता मी तुला सांगतो कोणत्या टाईपचे इशारे असू शकतात आणि त्यातून तू कसं जजमेंट घ्यायचं की बाबा हा की त्या मुलीला किंवा त्या लेडीजला असं काय ती सिग्नल देते आणि तिला तिची इच्छा होती की तिला बाबा खास सुटली तिला करायचंय। ठीक आहे, आता कसं असतं की सायन्स म्हणतं की बाबा लेडीज जे असतात ना त्यांना जास्त खास असते। ठीक आहे, तर आता सगळ्यात पहिलं आहे ना, म्हणजे कधीही बघितलंच ना, तर सगळ्यात जोराजोरानं श्वास घेतात त्या श्वासोश्वास। म्हणजे जर एखाद्या लेडीजला आता तुझ्यासोबत सेक्स करायचा आहे किंवा तुझ्यासोबत इच्छा होती तिला की हा तू करावंस, आणि ती जर तुझ्या जवळ आली आहे तर बघायचं नेहमी की तिचा जो श्वासोश्वास आहे ना तो खूप जोराजोरानं होत असतो, किंवा ती जी बोलत असते ना तर त्यावेळेस सुद्धा ती तिच्या पार्टनरला मित्राला सिग्नल देत असते की तिला करायचंय। ठीक आहे, त्याच्यामुळे ती डायरेक्टली तोंडी बोलू शकत नाही, तर ती हा पहिला सिग्नल देते की तिचा श्वासोश्वास। म्हणजे जर समजा तुम्ही मिठी मारली किंवा जवळ आला तर एकदम श्वासोश्वास वाढतो तिचा, एक असतो। परत दुसरा सिग्नल असतो ना की ती तिच्या ओठांनी खेळते। म्हणजे जर तू बघशील ना तर ती जेव्हा तुझ्याशी बोलत असेल काय करत असेल तर ती ओठ चावायचा प्रयत्न करत असते आणि तुझ्याकडे बघत बघत तुला दाखवत असते ओठ चावून चावून की बाबा तिला करायचंय की भावा मी तयार झाली आहे तू कर ये चढ माझ्यावरती, म्हणजे तिला जरूरत आहे। आणि त्याच्यामुळे कसं असतं ना की ती एक सिग्नल द्यायचा प्रयत्न करते। तिसरा सिग्नल असतो की तिला ती तिच्या केसांशी खेळते। म्हणजे ती तिच्या केसांशी तशी प्रत्येक वेळेस खेळत असते, परंतु स्पेशली ती तिच्या मानेवरती हात घेऊन केसांवरती खेळत खेळत आपल्या केसांना ओपन करते आणि तुझ्याकडे बघायचा प्रयत्न करते, आणि तुझ्याकडे बघत बघत ओठ चावत केसांना खोळत तुला सिग्नल द्यायचा प्रयत्न करते। म्हणजे ती कशी कोणीही करू शकतं, तरी पण ती तुझी पार्टनर तिला जेव्हा ती तिच्याकडे बघून स्पेसिफिकली तुला बघून की केसांची चाळे करत असेल तर डेफिनेटली तिला मूड झालेला आहे, हे नेहमी लक्षात ठेव। म्हणजे असं तो बाकीच्या लेडीजना पण होऊ शकतं, पण मी तुझ्या पार्टनरबद्दल। आता समजा नंतरचा सिग्नल काय की बाबा एकदमच बोलता बोलता एकदम जवळ येणार, म्हणजे तिला असं वाटतंय ना ती पटकन तुझ्या जवळ येईल आणि एकदम तुला इशारा करायला सुरुवात करेल की तुझ्या एकदम जवळ येऊन बोलायला सुरुवात करेल, तिचा श्वास तुझे डोळे किंवा एकदम तोंड तिच्या तोंडाजवळ घेऊन येईल तुझ्या। म्हणजे तिला जर तुला सिग्नल द्यायचा आहे ना, आता ती कोणत्या ना प्रकारे देईल, पण त्यातला हा एक नेक्स्ट सिग्नल आहे की ती तुझ्या जवळ यायचा प्रयत्न करेल आणि जवळ येऊन काही इशारे करायचा प्रयत्न करेल। ठीक आहे, मग एकदम जवळ येईल, तुला टच करेल इकडे तिकडे, तुला चिमटा घेईल। ठीक आहे, आता नेक्स्ट सिग्नल तोच आहे की ती तुझ्या ना येऊन बॉडीला टच करेल एकदम, म्हणजे जवळ तर येईलच पण जवळ आल्यानंतर ना तुझ्या बॉडीला नको तिथे टच करायचा प्रयत्न करेल, तुला चिमटा घेईल किंवा एकदम तुझ्या जवळजवळ घेईल, सारखं सारखं तुला बघायला सुरुवात करेल, आपल्या बॉडीवरती नको तिथं ते हात लावत असेल एखाद्या वेळेस, समजा केसांना हात लावेल, कधी कधी छातीला हात लावेल। आणि सगळ्यात मेन म्हणजे खूप साऱ्या बायकांना आपल्या मानेवरती हात फिरवत फिरवत आपल्या हातांवरती हात फिरवायला लागतं, म्हणजे एकदम असं मानेला हात घेऊन परत आपल्या हाताला हात फिरवतात, हाताची घडी घालतात आणि हात असे एकदम एकमेकावर घासायला सुरुवात करतात। तो एक मेजर सिग्नल असतो की त्यांना इच्छा होतीये। फक्त हे तुला ओळखायची गरज आहे की तू फक्त ओळखलं पाहिजेस की तिला खरंच आहे का नाही। आणि त्याच्यानंतर सगळ्यात मेन असतं की ती डोळ्यांना बोलायला सुरुवात करते, तुझ्या डोळ्यात डोळे घालून एकदम तुला डोळे मारून हसत खेळत, पण तुझ्यावरची डोळ्यात डोळे घालून बोलायला सुरुवात करते आणि तिला असं वाटतं की बस मी तुला सिग्नल करावा सिग्नल द्यावं आणि तू समजून घे की मला ठोकायला हवं आता तू ये मला ठोक म्हणून, असं तिला सांगायची इच्छा होत असते। आता हे तुला कळलं पाहिजे की तिला नेमकं कसं सांगायचं आणि ती तू त्या गोष्टीला कसं समजून घेतोयस, हे जास्त महत्वाचं। आता ह्या सगळ्या गोष्टीची तुला समज पाहिजे, बाबा ती डोळ्यात डोळे घालून बोलतेय का, कुठं हात लावते का, जवळ येते का, टच करायला बघते का, असे काही सिग्नल ती देते का। आणि सगळ्यात मेन असतं की ती तुझ्या कानात येऊन बोलते,
कानात येऊन जर बोलायला सुरुवात झाली ना तर ती तुला डायरेक्टली म्हणते बाबा आता कंट्रोल होत नाहीये, ये जवळ कर मला आता, माझ्याकडनं हे जास्त होणारच नाहीये, की ती डायरेक्टली तुला इन्व्हाइट करते की भाई ये आणि ठोक आता, माझ्याकडून आता होतच नाहीये, जर तुझ्यात कानात येऊन सारखी सारखी बोलत असेल. आणि हे जे काही सिग्नल्स असतात ना ह्यांना एकदम तू निगेटिव्ह पण नको घेऊ, तू व्यवस्थित आधी बघ समजून घे आणि जर वाटलं तुला होतंय तर बिंदास ठोकून दे. आणि यार ठोकायची गोष्ट झाली आहे ना तर या सबस्क्राईब बटनला पण क्लिक कर आणि सबस्क्राईब करून दे, सबस्क्राईबचं बटन पण ठोकून दे.